लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतलाय. केंद्र सरकारच्या वतीनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. बिहारमधील खगरिया या जागेवरून याचा शुभारंभ करण्यात आलाय. तर आज आपण जाणून घेणार आहोत की नक्की गरीब कल्याण रोजगार अभियान आहे तरी काय. नमस्कार, मी दीक्षा पाटील, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत. गरीब कल्याण रोजगार अभियान हा आत्मनिर्भर भारत या अभियानाचा एक भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अभियानासाठी 50,000 कोटी रुपयांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे आणि त्यातून रस्ते बांधणी आणि ग्राम विकासासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या कामकाजातून रोजगार उपलब्ध करून देणार आहे. गरीब कल्याण रोजगार अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 12 मंत्रालयं काम करणार आहेत आणि 12 मंत्रालयं यावर पूर्णपणे लक्ष ठेवणार आहेत आणि या मंत्रालयांमध्ये ग्रामीण विकास, पंचायत राज आणि रस्ते बांधणी या मंत्रालयांचा समावेश आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा 6 राज्यातील 116 जिल्ह्यांमधील ही योजना सुरू होणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी किमान 25,000 मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनेचा लाभ 29 लाख मजुरांना होणार असून पुढील 4 महिने रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे. गरीब कल्याण योजना या योजनेअंतर्गत कामगारांना 25 प्रकारची कामं दिली जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पंपसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. गरीब कल्याण रोजगार योजनेअंतर्गत राजस्थानमधील 22, मध्य प्रदेशातील 24, उत्तर प्रदेशातील 31, बिहारमधील 32 तर ओडिशातील 4 आणि झारखंडमधील 3 जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबवण्यात येणार आहे. देशातील विविध भागातून मजूर आपापल्या गावी परतलेत आणि या मजुरांमध्ये मोठी संख्या ही महाराष्ट्रातली आहे. मुंबई, नाशिक, पुणे या भागातून हे मजूर आपापल्या गावी परतले आणि इथे कामासाठी आलेल्या मजुरांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा मधील कामगार जास्ती होते. तर आज या कामगारांना त्यांच्या गावातच रोजगार मिळणार आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता.com या वेबसाईटला भेट द्या.